कुणाच्या सांगण्यावरून पीतरंगाची सजावट केली आहे इथे? बजावलं होतं ना रत्नावली तुला? आमच्या गर्भवती स्नुषेनं पुत्र रत्नाला जन्म द्यावा यासाठी डोळ्यात तेल घालून दक्षता घेतोय आम्ही. औषधोपचार, आहार विहार, यज्ञ याग कशाची उणीव ठेवली नाही आम्ही. गर्भवती महाराणीच्या कानावर शौर्यकथाच पडायला हव्यात, नजरेसमोर शौर्य रंगच दिसायला हवा अशी सक्त ताकीद होती आमची. मग हे पीत आणि शुभ्रवर्णाची सजावट आलीच कशी इथे? शांती आणि सौख्याचं प्रतीक आहेत हे रंग. शौर्य रक्तवर्णी असतं. युद्ध जिंकून आल्यावर लावला जातो तो कुमकुम तिलक रक्तवर्णीच असतो. आम्हाला वारसा हवा आहे आमच्या गादीसाठी, आमचा शौर्य वंश पुढे नेण्यासाठी. बदलून टाका ही सजावट आणि रक्तवर्ण झळकू दे सर्वत्र.